येवला शहरातील रंगोत्सवाला गेल्या 150 वर्षांची परंपरा आहे. रंगपंचमी निमित्ताने रंगांची उधळण करत रंगांचे सामने हे येवल्याच्या रंगोत्सवाचे वैशिष्ट्य. रंगपंचमीला अगदी सकाळपासूनच लहान मुलांपासून तर वृद्ध माणसांपर्यंत शहरात रंग खेळण्याला सुरुवात झाली. काळानुरूप या उत्सवात बदल होत आहेत, मात्र रंगांचे सामने आजही तितक्याच उत्साहात येवला शहरामध्ये खेळले जातात. हलकडी आणि डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष रंगांची उधळण करत येवलेकरांनी पारंपरिक पद्धतीनं रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत सण आणि उत्साहाची परंपरा कायम राखली. दिवसभर विविध चौकात रंगांची उधळण होताना दिसत होती, तर सायंकाळी 5 नंतर टिळक मैदानामध्ये ट्रॅक्टरवर रंगाचे ड्रम भरून दोन्ही बाजूने येवलेकर एकमेकांच्या अंगावर रंग फेकत रंगांचे सामने खेळतानाचं हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा घरांवर नागरिकांनी एकच गर्दी केली होती आणि स्वतःही रंगात रंगून जातात. केवळ येवल्यातूनच नाही तर बाहेर गावाहून अनेकजण हा रंगोत्सव पाहण्यासाठी येथे येतात आणि त्यानंतर टिळक मैदान येथील रंगांचे सामने संपताच लगेच डीजे रोड येथे दुसरा सामना सुरू झाला होता. पण ध्वनिक्षेपकावरील संगीत साथ आणि ढोलताशांच्या गजरात दोन्ही बाजूंकडून रंगांची उधळण करण्याची स्पर्धा रंगली होती. तसेच शहरामधून सायंकाळी सटवाईची मिरवणूक निघते. शहरामधील सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजाचे यमासा क्षत्रिय यांच्या परिवारात वेताळाचा परंपरेनं मान आहे. या रंगांचे सामन्याचा मोह अखेर पोलीस उपाधीक्षक राहुल खाडे यांना आवडला नाही. त्यांनी पण चक्क ट्रॅक्टरवर चढत रंगांचे सामने खेळले. याप्रसंगी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बोलाणात लोणारी प्रभाकर झळके आदींसह शहरवासीय उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाकर झळके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. रंगपंचमीची परंपरा फार जुनी आहे. तिथे पूर्वी बैलगाड्यांवर चिपटी ठेवून बैलगाड्या यायच्या आणि झळके तुरा व्हायचं. इथे इकडच्या बाजूचे काही तालमी, इकडच्या बाजूचे काही तालीम पूर्वी बैलगाड्यावर यायचे होते, परंतु आता ट्रॅक्टर यायला लागले. हे फार जुनी परंपरा आहे. नागडे वेगळे असे अशी परंपरा मानाने वाटत पाऊस पाणी बरे असल्यामुळे पाणी बरे असल्यामुळे यापुढे आता पुन्हा रंगपंचमी पाऊस पाण्याची होते. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, S9 मीडिया, येवला.